सीतामढ़ी पुलिस ने धर्मपेट के पौष एरिया के वीआईपी रोड पर ग्लोस ग्लो में चल रहे एक सेक्स रैकेट का किया है, जिसमे एक आरोपी को हिरासत में लिया गया है पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार कोलकाता निवासी तुलसी प्रभास बारिकदार ने आयुर्वेदिक स्पा चलाने के नाम पर धर्मपेट वी रोड पर एक कमरा किराए पर लिया जहां पर वो ग्लोव के नाम पर स्पा चला रहा था जहाँ पर उसने दो महिलाओं को पैसे का लालच देकर उनसे अवैध व्यापार करवाता था पुलिस को गुप्त सूचना मिलते ही बड़ी पुलिस ने अपने पंटर को मसाज लेने के बहाने भेजा वह दो हजार सौ रुपए में सौदा पक्का हुआ जहाँ पर पंटर की ओर से इशारा मिलते ही छापा डाला गया तथा दो महिलाओं के साथ स्पा के मालिक तुलसी बारीकदार को पुलिस ने रंगे हाथ हिरासत में लिया साथ ही दो महिलाओं को नोटिस देकर छोड़ दिया गया काल संध्याकाळी सीतापटी पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की ग्लो स्पा हे स्पा अँड सलून धरमपेठ या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी पैशाचं प्रलोभन दाखवून काही पीडितेंच्याकडनं व्यापार करून घेतला जातो अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळाली होती त्यानुसार आम्ही प्रॉपर सापळा रचून आणि योग्य त्या कायदेशीर मार्गाने त्या ठिकाणी आम्ही रेड केली रेड केली असता त्या ठिकाणी आम्हाला आरोपी आणि दोन मुली त्या ठिकाणी देहव्यापार करताना मिळून आल्या तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेतलं योग्य ती कारवाई करून त्यांच्याविरुद्ध आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे सदर पीडितेंना आम्ही सूचनापत्र देऊन सोडण्यात सोडून दिलेलं आहे आणि त्याच्यातला जो मुख्य आरोपी होता जो स्वतःच्या फायद्याकरता करता त्या मुलींच्याकडनं देह व्यापार करून घेत होता त्याला आम्ही अटक केलेली आहे आणि आता न्यायालयात प्रोड्यूस केलेला आहे आरोपीचं जे नाव आहे ते तुलसी बारीकदार असं आरोपीचं नाव आहे हा काही महिन्यांपासून त्या ठिकाणी चालू होता असं आहे परंतु आता त्याच्याबद्दल तपास आम्ही करू आणि तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कारवाई करू तथा आरोपी तुलसी बारीकदार को हिरासत लेकर आज अदालत में पेश किया गया था ऐसी जानकारी बरडी पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अतुल सबने द्वारा दी गई है आए दिन शहर में अवैध व्यापार के मामलों में इजाफा हो रहा है इस पर रोक लगाने के लिए पुलिस द्वारा कड़ी कार्रवाई करने की जरूरत है कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख बी न्यूज नागपुर